नांदेड शहरात आज मंगळवारी सायंकाळी अनेक ठिकाणी पाऊस झाला. शिडको हडको भागात पावसासोबतच गारपीट झाली. शिवाय वादळी वाऱ्यामुळे शिडकोत एका ठिकाणी झाड देखील पडले तर दोन ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. एका कारवर मोठे झाड कोसळले. दुसऱ्या ठिकाणी आयटोवर फांदी पडली. यात आयटोतील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. वादळी वारा पाऊस आणि गारपिटीमुळे शिडको हडको भागात वीज पुरवठा देखील खंडित झाला. मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम होते. मंगळवारी पडलेल्या या पावसामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला.